नमस्कार सर्वांना, मी एका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे, आतापर्यंत असा व्हिडिओ कधी चॅनलवरती आला नाही, परंतु आज आला आहे। त्या व्हिडिओ आहे माझ्या एका मैत्रिणीचा। माझ्या मैत्रिणीचं नाव आहे आशा, आशा पाटील। कदाचित जे माझे अजून म्हणजे मैत्रिणी वगैरे व्हिडिओ बघत असतील त्यांनाही माहिती पडेल की हा आशा पाटील संदर्भातील व्हिडिओ आहे, की हिच्या बाबतीत काय झाले तेच ह्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करते। तर तिचं लग्न झालेलं होतं 2013 साली, तर तेव्हापासून तिला अजिबात मूलबाळ झालेलं नव्हतं। 10 वर्ष झालेत लग्नाला, अजूनही तिला मूलबाळ नव्हतं। तिने खूप दवाखाने केले, खूप ठिकाणी बरेच नको नको त्या गोष्टी तिने केल्या, देवाधर्माचं केलं, खूप काही केलं। ती थकून गेली होती या सगळ्या गोष्टीला, आणि एक शेवटचा इलाज म्हणून तिला कोणीतरी सांगितलं की तू स्वामीची सेवा सुरू कर। तर तिनं साध्या सोप्या पद्धतीनं, असं काही मोठं असं काही नाही केलं, तर साध्या सोप्या पद्धतीनं तिनं स्वामीची सेवा सुरू केली। आणि तिने असा तिचा अनुभव सांगितला की फक्त तारक मंत्राचं तिने एक पाणी बनवलेलं आहे मंत्र, आणि ते पाणी तिने 21 दिवस पिलं, आणि 21व्या दिवशी पिल्याच्यानंतर 1 महिन्यातच तिचा रिपोर्ट आला आहे। 2 महिने तिनं असं केल्याचं तिनं सांगितलं, म्हणजे 1 महिना आधी केलं, त्यानंतर 21 परत केल्याच्यानंतर दुसऱ्या, म्हणजे 1 महिना 21 दिवसांनी तिला तो अनुभव आलेला आहे। तर ज्यावेळेला तिनं चेकअप केलं 2 महिन्याच्यानंतर सकाळी, तर तिला तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। तर खरंच म्हणजे ऐकून असा विश्वासच बसत नव्हता जेव्हा ती हे सगळं काही सांगत होती, तेव्हा हा सगळा योगायोग की चमत्कार की काय माहिती नाही, श्रद्धा की अंधश्रद्धा हे पण माहिती नाही, पण श्रद्धाच, कारण की बऱ्याच लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे। त्याच्यामुळं आपण कोणाला नावं वगैरे नाही ठेवू शकत। मलाही कधी असा कुठल्या औषध पाण्यावर, कुठल्या जपावर, मंत्रावर अजिबात विश्वास नसतो, कधीच नसतो विश्वास, परंतु श्रद्धेने एखादी गोष्ट जर आपण केली तर नक्कीच त्याचं फळ मिळू शकतं। ह्याचं उत्तम उदाहरण ह्या आशाला आलेलं आहे। आम्ही सोबतच शिकलेलो आहोत, एका सोबतच आमचं शिक्षण झालं आहे। तर आता तिचा अनुभव तिने कसा शेअर केला, तिनं नेमकं ते तारक मंत्राचं पाणी कसं तयार केलं ते तुम्हाला सांगते। तिने पण एकदम साधी भोळी स्वामीची सेवेकरी आहे। तिनं तारक मंत्राचं पाणी कसं तयार केलं, तर तिने ते तारक मंत्र म्हणत एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये तारक मंत्र म्हणायचा, आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, म्हणजे आता तिला बाळ होण्याची इच्छा एकदम मनातून तिनं त्याच्यामध्ये व्यक्त केली की एवढ्या दिवसापासून ती करते, तर आता काहीही करून तिला हे बाळ व्हायला पाहिजे, जसा संकल्प करतो तसं तिनं त्याच्यामध्ये म्हटलं ते तीर्थ, आणि ते तीर्थ जे तयार झालेलं पाणी होतं ते पाणी ती नंतर भाजीमध्ये किंवा पिण्याचं पाणी याच्यामध्ये तिच्या मिश्रांनाही द्यायची, आणि ती स्वतःसुद्धा प्यायची, असं त्यांनी 21 दिवस केलं। त्यांना पहिल्या 21 दिवसामध्ये अनुभव आला नाही, नेमकं गुरुवारीच काहीतरी वाईट घडायचं असं तसं, तर ती पण तिनं विश्वास डगमगू दिला नाही तिचा, कारण की ती एक परीक्षा होती, स्वामी तिची परीक्षा घेत होते, विश्वास तिनं डगमगू दिला नाही। तिनं परत 21 दिवस तसं केलं, तर पुढच्या महिन्यात मात्र तिला ती गरोदर राहिली, तर फक्त 2 महिन्यामध्ये तिला हा अनुभव आलेला आहे, आणि तिचा हा स्वामीवरचा जो विश्वास आहे ते एकदम पक्का झालेला आहे। ती स्वामीची फार काही जुनी भक्त नाही, याआधी तिनं कधीही स्वामी सेवा केलेली नव्हती। आता हा कधीतरी 7-8 महिन्यापासून ती ह्या स्वामीसेवेमध्ये, म्हणजे स्वामीसेवा करते आहे 7-8 महिन्यापासून, आणि 2 महिन्यापासून ती म्हणजे एकदम मन लावून, हे फक्त बाळासाठी म्हणून तिनं हे सगळं मन लावून करत होती। फक्त आणि फक्त तारक मंत्राचं तिनं तीर्थ पिलंय, आणि सकाळ संध्याकाळ ती तारक मंत्र घरामध्ये जपायची, फक्त या तारक मंत्राची जादू झाली असं ती म्हणते। बाकी तिनं कुठल्याही प्रकारची पूजा अर्चना वगैरे काहीही केलेलं नाही, आणि एकदम मनाभावातून ती हे सगळं बोलायची, एकदम मनाभावातून। आणि जेव्हा किंवा ती म्हणजे कामातून अशी मोकळी असायची, त्यावेळेला ती सतत चिंतन करायची, एकदम मनाने, एकदम डोळे लावून मनाने, एकदम स्वामीजवळ जायची, म्हणजे मनाने आपण स्वामीच्या समोर रडतोय असं ती स्वामीसमोर रडायची म्हणे, आणि सांगायची की तिला बाळ हवंय असं वगैरे वगैरे, ते सगळं ती एकदम प्रत्यक्षात स्वामी तिला बोलतायत असं तिला वाटायचं, असं तिनं सगळं सांगितलं तिच्या अनुभवामधून। आणि आता तिला गुड न्यूज मिळाली, तर त्याबद्दल खरोखर खूप चांगलं वाटलंय, तिचं अभिनंदन की ती आई होणार आहे। आणि तुम्ही देखील कदाचित जर आई होण्यासाठी तुम्हाला अडथळा येत असेल, तर नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा, तिच्यासारखं श्रद्धेने करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं फळ देखील म्हणजे चांगलंच मिळेल। तुम्ही दवाखाने वगैरे करत असाल तर तेही चालू ठेवा, पण हे एक साईडला, एक ऑप्शनल म्हणून तुम्ही हा मार्ग नक्की निवडून बघा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।